याआधीच्या पाच व्हिडिओमध्ये आपण मोसंबीच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल बघितलं आणि आज आपण मोसंबीची सिंचन व्यवस्था बघणार आहोत मोसंबी सिरियलमध्ये एवढे सहा व्हिडिओ तुम्ही जर लक्ष देऊन व पूर्ण बघितले तर तुम्ही पण मोसंबीपासून लाखो शेती करू शकाल आणि मी याच गोष्टी फॉलो केल्यात गेल्या तीन वर्षापासून मी या गोष्टी फॉलो करत आहे आणि कुठेतरी नक्कीच मी मोसंबी शेतीपासून समाधानी आहे आणि तुम्हाला मोसंबी किंवा महाराष्ट्रातील जेवढे पण पीक घेतले जाते याबद्दल काय अडचण किंवा प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या आ, मी ते प्रश्न किंवा त्या अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल जय जा महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉ संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजेच चा ॲग्रिकल्चर ॲडवायझर आहे आपल्या शेतकरी मित्रांचे यूट्यूब चॅनलवर तर आपण जास्त वेळ न घालो तर सुरू करू आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्यामध्ये एक ते वीस नोव्हेंबरपर्यंत ताण देण्याचं द्यायचं दे असतो त्यानंतर हळूहळू दहा लिटरपासून चाळीस लिटरपर्यंत जायचं असतं आणि डिसेंबर जानेवारीपर्यंत चाळीस लिटर प्रति झाड आणि याप्रमाणे रोजच झाडाला पाणी द्यायचं आहे तुमचे झाड पाच वर्षापेक्षा प्रौढ असेल तर तुम्हाला झाडाच्या दोन्ही साईडला नळी टाकायची आहे एका झाडाला प्रत्येकी चार ट्रीप लावायची आहे कारण मोसंबी खूप वाटर लव्हिंग झाड आहे पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते त्यामुळे झाड पाच वर्षानंतर आपल्याला एका नळीने जमत नाही त्यासाठी आपल्याला दोन नळी आणि एका नळीला दोन ट्रीप असे प्रत्येक एका झाडाला चार ट्रीप लावायचे असते मोसंबीला तुम्ही फळं असताना जेवढं पाणी द्याल तेवढं ते उत्पन्नात तुम्हाला ती वाढ देते आणि यामध्ये दे झाडा यामध्ये झाडाची जेवढी कॅनोपी आहे तेवढेच आपल्याला पाणी द्यायच्यासाठी तिचं क्षेत्र आपल्याला ठरवायचं आहे आता कॅनोपी म्हणजे सूर्य भागी असताना झाडाची जिथपर्यंत सावली पडते ती आपल्या झाडाची असते कानोपी तर आपल्याला तेवढंच याच्यात चारही ड्रिप आपल्याला ठेवायची झाडाच्या कानोपीमध्येच आणि ते एक लक्षात ठेवायचं आहे आपण जेव्हा पण ड्रीपना झाडाला पाणी देतो तेव्हा आपल्या मोसंबीच्या खोडाला ते पाणी खेळता नये किंवा लागता कामा नये कारण मोसंबीचं झाड खूप सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्या खोडाला जर आपलं ड्रीपचं पाणी जर लागलं त्यामुळे बुरशीजन्य आजार होऊ शकतात तर ते आपल्याला टाळायचं आहे खोडाजवळ नळी न ठेवता थोडी खोडापासून अंतरानं आणि ड्रिपचं पाणी खोडावर जाणार नाही याची लक्षात घ्यायची आणि पंधरा फेब्रुवारीपासून तापमान खूप वाढतं आणि झाडावर फळ पण असल्यामुळे त्याला पाण्याची खूप जास्त गरज असते त्या फेब्रुवारीमध्ये पन्नास लिटर पर डे पर प्लॅन्टची गरज असते त्यानंतर मार्चमध्ये साठ लिटर एप्रिलमध्ये सत्तर लिटर आणि मे महिन्यामध्ये ऐंशी लिटर पर डे पर प्लांट आणि जर जूनमध्ये पाऊस झाला नाही तर जूनमध्ये पण पाणी देण्याची गरज असते कारण मोसंबीचं पाणी आपल्याला एकदम तोडायचं नसतं हे आपण मागच्या मा वेळेमध्ये बघितलं आहे त्या त्यासाठी जूनमध्ये काय होतं थोडं वातावरण बनतं त्यामुळे थोडंसे तापमान कमी होतं त्यामुळे आपल्याला पाणी जास्त द्यायची गरज नसते पण पाणी पूर्णपणे बंद करून नाही जमत तर त्यासाठी आपल्याला झाडाला असं पाणी द्यायचं आहे की झाड सुकणार पण नाही आणि जा जास्त जमीन ओलाव धरून पण राहणार नाही असं आपल्याला पाणी द्यायचं आहे जून महिन्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये साधारण मार्चपासून आपल्याला ऑर्गॅनिक मल्चिंग ही बनवायची आहे आणि ती बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त त्याचा खर्च नसतो आपल्या शेतात जे वेस्टिंग आहे जे वेस्टिंग म्हणजे गावाचा कोंडा असेल हरभऱ्याचा भुसा असेल ज्वारीचा बाजरीचा भुसा असेल त्याचे आपल्याला झाडाखाली एक लेअर बनवायची आहे म्हणजे त्याला आहे झाडाखाली त्याचा फायदा असा होईल की जास्त उष्णतेमध्ये पा पाण्याचं बाष् होणार नाही शेत एकदम सुकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपला पाऊस पडत पडत जा पाऊस पडत जाईल तेव्हा तो झाडा टाकलेला भुसा कोंडा आपला कुजत जाईल आणि त्यापासून आपलं खत मिळेल त्या खतामुळे नक्कीच आपल्या जमिनीची प्रत पण सुधारते तर त्यासाठी हे पण लक्षात ठेवायचं पॉईंट आहे तर आजच्यासाठी बस एवढंच उद्याचा आपला विषय असणार आहे की दोन हजार चोवीसमध्ये मोसंबीला लागवड फायदेशीर ठरेल का मोसंबीपासून साधारण उत्पन्न किती घेता येईल याबद्दलचा आपला उद्याचा व्हिडिओ असणार आहे तर सर्व शेतकरी मित्रांना जय महाराष्ट्र आणि व्हिडिओपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून सर्वांचं धन्यवाद